नमस्ते. आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलेली आहे, लांडगा आला रे आलाची. त्याच्यामध्ये एक मुलगा असतो जो सारखं सांगत असतो की लांडगा आला, आणि सगळेजण घाबरत असतात, बघत असतात, पण प्रत्यक्ष लांडगा नसतो हे रिपीटेडली होत असतं. एक दिवस खरंच लांडगे येतात. तो मुलगा सांगतो सुद्धा की लांडगा आलेला आहे, पण त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही, आणि मग सगळ्यांचं नुकसान होतं. या गोष्टीबद्दल आज आपण का डिस्कस करत आहोत? आज आपण डिस्कस करत आहोत मंत्रांबाबत. मंत्र म्हणजे काय? मंत्र हे वर्ड्स ऑफ पॉवर आहेत, असे शब्द ज्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती भरलेली आहे, आणि त्यांच्या वापराचा खूप संबंध आहे या लांडगा आला रे आला या गोष्टीशी. मंत्र म्हणजे काय ते आधी आपण थोडंसं डिस्कस करू. मंत्र हे काही शब्द असतात जे आपण रिपीटेडली म्हणत असतो, पण मंत्र हे 5 कॉम्पोनंट्सनी बनलेलं असतं. मंत्र पहिला कॉम्पोनंट आहे त्यातले शब्द. ते शब्द वेगवेगळ्या भाषेतले असू शकतात आणि वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये असू शकतात. दुसरं आहे मंत्र म्हणताना वापरलेला पिच, त्याचा साऊंड, त्याचे वेगवेगळे आवाज. मंत्र म्हणताना आपण हाय पिच मध्ये म्हणू शकतो किंवा लो पिच मध्ये म्हणू शकतो. त्याचा वेगवेगळा स्पीड असू शकतो, तो आपण वर्बली म्हणू शकतो किंवा मनातल्या मनात म्हणू शकतो किंवा पुटपुटू शकतो. हे सगळे साऊंड्स हा दुसरा कॉम्पोनंट. तिसरा आहे इंटेन्शन. आपण तो मंत्र का म्हणत आहोत याची क्लॅरिटी आणि ते ठरवलेलं असणं. चौथा आहे एनर्जी जी आपण त्या मंत्रामध्ये इम्प्लांट केलेली आहे. आणि पाचवी गोष्ट आहे आपण इन जनरल ज्या गोष्टी वागत आहोत, जसे डिसिजन घेत आहोत, जशा सवयी आपल्याला आहेत, थोडक्यात आपलं कॅरेक्टर. या 5 गोष्टींवर अवलंबून आहे आपण जो मंत्र वापरत आहोत त्याचा इफेक्ट काय होणार. आणि मंत्राचा इफेक्ट हा प्रत्येक वेळी चांगलाच असतो असं नाहीये. मंत्राचे भरपूर वेगवेगळे इफेक्ट्स असतात. जर आपण ठराविक पद्धतीनं मंत्र व्यवस्थित वापरत नसू तर त्याचे वाईट इफेक्ट्स पण आपल्याला बघायला मिळतात. एक्झाम्पल, आपण पाणी पितो. पाणी चांगलंच आहे, पाणी आवश्यक पण आहे, पण पाणी अति पित असो काय होईल? त्यानं नुकसान होईल. तसंच जेव्हा आपण मंत्र वापरत असतो तेव्हा आपण कुठल्या पद्धतीचा मंत्र वापरत आहोत, त्यानं आपण कुठली एनर्जी इन्व्होक करत आहोत, त्या एनर्जीचा आपल्या वेगवेगळ्या चक्रांवर काय परिणाम आहे, मंत्र वापरण्यासाठी आपलं इंटेन्शन काय आहे, आणि इतर जे आपण 5 कॉम्पोनंट्स बघितले त्या सगळ्याचा मिळून ठराविक प्रभाव पडत असेल कशा कशावर, आपल्या फिजिकल बॉडीवर सुद्धा, पण मेनली आपल्या एनर्जी बॉडीवर, ऊर्जा शरीरावर, आपल्या इमोशन्सवर, आपल्या वेगवेगळ्या चक्रांवर आणि आपल्या मनस्थितीवर सुद्धा. मंत्र हे मुळातच शक्तिशाली शब्द आहेत, त्याचा प्रचंड प्रभाव पडत असतो जर आपण ते ठराविक पद्धतीनं वापरत असू तर. मंत्र म्हणताना आपण ते कशा पद्धतीनं त्याचा आवाज काढत आहोत त्याच्यावर सुद्धा त्याचे प्रभाव पूर्णत बदलतात. जसं ओम मध्ये आपण मचा आवाज किती लांबू त्याच्यानुसार त्याचा वेगळा इफेक्ट असेल. ओ म्हणत आहोत का आ ऊ म्हणत आहोत त्याच्यानुसार त्याचा वेगळा इफेक्ट असेल. तो आपण कुठल्या पिचमध्ये म्हणत आहोत त्याच्यानुसार वेगळा इफेक्ट असेल. तो आपण वर्बली म्हणण्याचा वेगळा इफेक्ट आहे, मनातल्या मनात म्हणण्याचा वेगळा इफेक्ट आहे. आणि आपण मगाशी डिस्कस केलं तसं आपण हायर पिचमध्ये जर म्हणत असू तर वेगळा इफेक्ट, लोअर पिचमध्ये म्हणत असू तर वेगळा इफेक्ट. जसं आपण म्हणत आहोत तसं तो जो साऊंड आहे तो आपल्या वेगवेगळ्या चक्रांना व्हायब्रेट करतो आणि वेगवेगळ्या एनर्जीजना आपण ऍक्च्युली इन्व्होक केल्यासारखं, म्हणजे बोलावल्यासारखं ते असतं. थिओसॉफीच्या वेगवेगळ्या पुस्तकात मंत्रांबद्दल भरपूर काही लिहिलेलं आहे. एक उदाहरण, एक पुस्तक आहे CW लेडबेटर यांचं द मास्टर्स अँड द पाथ. त्याच्या 141 पेजपासून पुढचे 5-6 पेजेसवर मंत्रांबद्दल खूप काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रिकॉशन्स कशा घ्यायच्या ते लिहिलेले आहेत, कुठले कुठले मंत्र कशासाठी वापरले जातात ते लिहिलेलं आहे, गायत्री मंत्राबद्दल लिहिलेलं आहे, ओम या आवाजाबद्दल लिहिलेलं आहे. इव्हन आपण झपाटलेल्या पिक्चरमध्ये एक मंत्र ऐकलेला होता ना, त्यातल्या काही शब्दांबद्दल पण त्याच्यात उल्लेख आहे. आणि हा सगळा अभ्यास आपण मंत्रांचा वापर करत असू तर करणं खूप महत्वाचं आहे, विशेषतः त्या मंत्राचे वाईट इफेक्ट्स न होण्यासाठी. त्याच्यात हे वाक्य लिहिलेलं आहे की मंत्राचा इफेक्ट एनर्जी आणि आपलं कॅरेक्टर याच्यावर प्रचंड अवलंबून आहे. मग आपण हे जे डिस्कस करत आहे मंत्रांबद्दल, त्याचा लांडगा आला रे आला या गोष्टीशी काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. लांडगा आला रे आला हा एका मंत्रासारखा वापरला गेला त्या स्टोरीमध्ये. कसं? ती व्यक्ती परत 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 ते शब्द वापरत होते. ते शब्द वापरले गेल्यावर इतरांवर त्याचा ठराविक इम्पॅक्ट होत होता, म्हणजे त्या शब्दांना ठराविक पॉवर होती. पण काय झालं, त्याचं इंटेन्शन प्रॉपर नव्हतं, त्याचा यूज प्रॉपर नव्हता, ना कॅरेक्टरच्या दृष्टीनं त्याचा यूज व्यवस्थित होता. इव्हन
ते असंच वेगळी वापरलं जात होतं आणि हळूहळू लोकांनी त्या गोष्टीवर त्या शब्दांवर विश्वास ठेवणं बंद केलं. जेव्हा आपण एखादा मंत्र वापरतो तेव्हा जर त्याच्यात व्यवस्थित इंटेन्शन नसेल, आपण प्रॉपर एनर्जी त्याची वापरत नसू, आपण जर त्याच्या रिलेटेड कॅरेक्टरमध्ये डेव्हलपमेंट्स केलेले नसतील तर मंत्राचा इफेक्ट व्हॅनिश होत जातो. जसं लांडगा आला रे आलामध्ये झालं तसंच होतं. कारण का मंत्र वापरणं म्हणजे आपण हाक मारल्यासारखं. जर आपण कोणाला तरी हाक मारत असू तो आपल्याकडे बघत असेल आणि आपण त्याच्या पुढे काहीच करत नाही, असं काही वेळेस रिपीट झाल्यावर ती व्यक्ती आपल्या हाकेला प्रतिसाद देईल का? नाही. तसं जेव्हा आपण मंत्र वापरत आहोत त्याच्यानंतर ठराविक ऊर्जा आपल्यामध्ये येत आहे, ती ऊर्जा आपण प्रॉपरली वापरणं आणि ते वापरण्यासाठी योग्य इंटेन्शन असणं, ते वापरण्यासाठी आपली इंटरनल तयारी असणं हे महत्त्वाचं आहे. अन्यथा काय होईल, ती ऊर्जा येईल आणि आपण ती वापरली नाही, वाया गेली, परत ऊर्जा येईल आपण वापरली नाही, वाया गेली, काही दिवसानंतर त्याचा इफेक्ट संपून जातो. म्हणून एक कन्सेप्ट आपण ऐकलेली असते, मंत्र सिद्ध करणं, त्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये ठराविक एनर्जीज इम्प्लांट करणं, त्याची पॉवर वाढवणं, जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा मंत्र वापरत आहोत तेव्हा त्याचा प्रचंड इम्पॅक्ट दिसेल स्वतःवर आणि इतरांवर सुद्धा. अजून एक गोष्ट, मंत्राचा इम्पॅक्ट हा फक्त आपल्यावर नसतो, आपण जिथं बसून जिथं थांबून तो मंत्र म्हणत आहोत त्या जागेवर पण असतो आणि इतर व्यक्तींवर पण असतो. मग कुठलाही एखादा साधा शब्द हा मंत्र होऊ शकतो का? उत्तर आहे हो. कुठलाही एक साधा शब्द जो आपण परत परत वापरत आहोत, व्यवस्थित इंटेन्शन आहे, आपलं कॅरेक्टर, आपल्या सवयी, आपले डिसिजन मेकिंग, आपली इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, आपली इमोशनल स्टेट हे त्या शब्दांसाठी तयार झालेले आहेत, आपण एनर्जी त्याच्यात कशी इम्प्लांट करायची हे जाणून घेतलेलं आहे, त्याचा वापर करत आहोत आणि ठराविक पिचमध्ये ठराविक साऊंड्स आपण वापरत आहोत, तर कुठलाही शब्द हा पॉवरफुल बनू शकतो. पण मुळातच अनेक वर्षांपासून जे शब्द पॉवरफुल बनवून ठेवलेले आहेत ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यासाठी मात्र प्री डिफाईन्ड कंडिशन्स असतील. त्या कंडिशनना आपण जर क्वालिफाय होत असू तर आपण खरंच त्या शब्दांना इन्व्होक करू, नाहीतर नाही. मी एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी मी अराटिक योगा आश्रम, जे पुण्याजवळ मुळशी इथं आहे, तिथं होतो आणि तिथं साधारण 9 वेळेला गायत्री मंत्र म्हणण्याची एका साधनेमध्ये ती स्टेप होती. मी जेव्हा होतो तेव्हा डिसेंबर महिना होता, पूर्ण हिवाळा, तिथं प्रचंड थंडी असायची. जेव्हा मी सकाळी उठून त्या पर्टिक्युलर मेडिटेशन हॉलमध्ये जायचो तेव्हा 2 स्वेटर घातलेले असायचे आणि प्रचंड थंडी वाजत असायची. पण जसा हा मंत्र वापरायला चालू व्हायचं तसं अक्षरशः घाम फुटायचं. मंत्र किती वेळेला म्हणलेला होता? फक्त 9 वेळेला. तेवढ्यामध्ये एवढी एनर्जी जनरेट व्हायची की घाम फुटायचा. जसं गायत्री मंत्र म्हणला जाईल तसं स्वेटर काढून ठेवायला लागायचं. आता विचार करा, असं जर आपण 108 वेळेला म्हणत असू तर काय होईल? 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आपण जितक्यांदा म्हणत आहोत त्याची एनर्जी तेवढी येणारच नाही. दुसरं आलं तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतील. आणि म्हणून या पुस्तकात एक वाक्य लिहिलेलं आहे की मंत्र म्हणताना जर आपलं डोकं दुखलं किंवा नॉशिया आला किंवा चक्कर वगैरे आली, बेशुद्ध पडल्यासारखं झालं, तर ताबडतोब, ऐका शब्द, तर ताबडतोब मंत्राची प्रॅक्टिस थांबवायची, काही महिने स्वतःच्या कॅरेक्टरवर काम करायचं आणि मग परत ती प्रॅक्टिस करायची. इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे आपल्या सवयींना, आपल्या इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल स्टेटला. कुठलंही मंत्र म्हणण्याच्या आधी तसंच स्तोत्र म्हणण्याच्या आधी सुद्धा आपल्या कॅरेक्टरवर काम करणं, आपल्या स्वभावावर काम करणं, आपल्या इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल स्टेटवर काम करणं हे इतकं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रेग्युलरली मंत्र वापरत असाल तर हे पुस्तक वाचणं, त्यातला विशेषतः मंत्रांबद्दलचा टॉपिक वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात आपल्याला भरपूर टिप्स मिळतील की आपण काय करायला पाहिजे. थिओसॉफी इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये आजचं डिस्कशन एवढंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.